नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे, तर त्याचमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन कसे करावे, कधी करावे, तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी कविता, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते. आणि जर तुम्हाला या दोघंही दिवशी शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी कन्यापूजन करू शकतात. नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा शुभ आणि पवित्र मानला जातो. कन्यापूजन करण्यासाठी नऊ मुलींना आमंत्रित करावे आणि त्या नऊ मुली दहा वर्षाखालील असाव्या, म्हणजे 2 ते 10 वर्षापर्यंत मुलींना आमंत्रित करावे. आणि जर तुम्हाला 9 मुली मिळत नसेल तर तुम्ही 1-2 म्हणजे 1 ते 9 संख्येमध्ये कितीही मुलींना तुम्ही बोलवू शकतात. आपल्या घरातील मुलगी असेल किंवा आपलं घरात छोटंसं तानाबाळ जरी असेल मुलगी, तरी तुम्ही तिचं कन्यापूजन करू शकतात. आणि या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते, तर 2 वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची मुलगी असेल किंवा 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते, 3 वर्षाच्या मुलीचे कन्यापूजन केले तर सुखसमृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते, हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होते असे मानले जाते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. नंतर 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते, हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असते आणि 7 वर्षाची म्हणजे 7 वर्षाची कन्येचे पूजन केल्याने ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांबवी रूपात असते, हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते. 9 वर्षाची कन्या दुर्गादेवीचे रूप असते, ही शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते, सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. तर अशा प्रकारे आपल्याला काय फुलप्राप्ती मिळते ते आपण बघितलं आहे. आता आपण पूजा कशी करावी, कन्यापूजन कसे करावे तर ते बघूया. तर कन्यापूजन करण्यासाठी सर्वात आधी आपण आपल्याला जितक्या मुली मिळणं शक्य असेल तर त्या मुलींना आपण घरी आमंत्रित करावे, त्यांचं छान असे स्वागत करावे, त्यांना बसायला आसन द्यावे. सर्वात आधी मुलींचे आपण पाय धुवायचे आहे. पायावर पाय धुतल्यानंतर पायावर कुंकू लावायचं आहे. कुंकूने तुम्ही पायावर स्वस्तिक किंवा हळद कुंकूही लावू शकतात आणि त्यांचा पाय पडायचा आहे. त्यानंतर कपाळावर देखील कुंकू आणि अक्षदा मुलींना लावायचे आहे. त्यानंतर कपाळावर कुंकू आणि अक्षता वाहिल्यानंतर मुलींना हातावर लाल मोली बांधावी, किंवा तुम्ही कपाळावर ओढणी, लाल जी ओढणी असते त्याला आपण चुनरी म्हणतो, तर ती तुम्ही डोक्यावर चढवू शकतात. आणि अशा प्रकारे मुलींची पूजा करून त्यांना काहीतरी आपण भेटवस्तू द्यायची आहे. तर भेटवस्तू काय द्यायची ते आपण पुढे बघूया. भेटवस्तूमध्ये मुलींना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र देऊ शकतात किंवा लाल रंगाची ओढणी तुम्ही देऊ शकतात, कारण देवीला लाल रंगाची ओढणी आणि लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे तुम्ही भेटवस्तू लाल ओढणी किंवा लाल रंगाचं एखादं वस्तू किंवा वस्त्र देऊ शकतात. त्याचप्रमाणे भेटवस्तूमध्ये तुम्ही फळं देखील टाकू शकतात. फळांमध्ये केळी, नारळ हे भेटवस्तूमध्ये द्यावेत. त्याचप्रमाणे दक्षिणा देखील तुम्ही देऊ शकतात. तर दक्षिणेमध्ये म्हणजे दक्षिणा स्वरूपात तुम्ही काही रक्कमही देऊ शकतात. 11, 51, 21 जशी तुमची इच्छा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही दक्षिणा किंवा म्हणजे दक्षिणा स्वरूपात तुम्ही ते भेटवस्तू देऊ शकतात. तसेच भेटवस्तूमध्ये मुलींना आवडणारे मेकअपचे साहित्य तुम्ही देऊ शकतात. तर मेकअपच्या साहित्यामध्ये मेहंदीचा कोन, नेल पेंट, हेअर बेल्ट, कानातले वगैरे तुम्ही या वस्तू तुम्ही देऊ शकतात. तर अशा सर्व वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. त्यानंतर त्यांची सर्व पूजा भेटवस्तू दिल्यानंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा आणि त्यानंतर मुलींना भोजन द्यावे. मग भोजनामध्ये वरण, भात, पुरी, हलवा, चना, खीर, रव्याची खीर, तांदळाची खीर किंवा बासुंदी, म्हणजे भोजनामध्ये कुठलाही एक गोड पदार्थ अवश्य असावा. तर अशा प्रकारे तुम्ही भोजन देखील देऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्यापूजनामध्ये एका मुलाला देखील आमंत्रित केले जाते. तर मुलाचंही महत्त्व आहे. मुलाला बटुकचे प्रतीक मानले जाते. देवी पूजनानंतर भैरवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर त्यामुळे मुलाला जरूर आमंत्रित करावे. जर आपल्या घरातील मुलगा असेल तर तो त्यालाही तुम्ही त्याचेही पूजन तुम्ही करू शकतात.
तर अशा प्रकारे कन्यापूजन करावे आणि मुलींच्या पूजेशिवाय नवरात्रीची पूजा ही अपूर्ण मानली जाते. दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हवन, तपश्चर्या, दानधर्म याने देवी जेवढी प्रसन्न होत नाही तेवढी कन्यापूजन केल्याने होते. कन्यापूजेने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात असे मानले जाते. तर त्यामुळे या नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन जरूर करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.